नमस्कार मंडळी, लाईफलाईन सर्व्हिसेसमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आली आहे रेनॉल्टची ट्राईब ही गाडी. हिचा सायलेन्सर तुटलेला आहे, साऊंडमध्ये खूप चेंजेस आला होता, साऊंड खूप वेगळा येत होता, सायलेन्सर फाटल्यामुळे म्हणजे तुटला होता, पूर्ण अलगच झालेला बघा या प्रकारे. त्याच्यामुळे गाडी खूप वाघासारखी डकऱ्या देत होती, त्यामुळे त्याला आपण आता खोलून गॅस वेल्डिंग करूया. त्याचे दोन बोल्ट आणि जे बुश आहे इथून तुटलेला आहे हा अशा प्रकारे. हे बघा दोन बोल्ट आहे इथं जॉईंटपासून, हे खोलल्यानंतर हे बुश आहे, दोन बुश, दोन ते तीन बुश राहते. बुश पेचकसने साईडला करावं लागते. त्याला साईडला केल्यानंतर त्याला पूर्णपणे बाहेर काढूया. खूप मोठा आहे हा, लांब आहे हा सायलेन्सर. ट्राईब रेनॉल्टची ट्राईब आहे ही. हे बघा आपण गनच्या सहाय्याने याला बाहेर काढूया. नट दोन्ही 14 नंबरचे बाहेर निघाला. हा बघा अशा प्रकारे बाहेर निघालेला आहे हा तुकडा, जो जॉईंटपासून आहे हा इथून तुटलेला आहे असा. एवढा मोठा हा लांब आहे, तर याला आपण गॅस वेल्डिंग करूया. इथून तुटला, याला जॉईंट बराबर फिक्सो फिक्स जॉईंट पकडून टक मारावं लागतात आधी, त्याच्यानंतर मग पूर्ण चारही साईडने राऊंडमध्ये पूर्ण याला गॅस वेल्डिंग करूया. अशा प्रकारे मजबूत वेल्डिंग असते. वेल्डिंग झाली की पूर्ण जो साऊंड आहे गाडीचा आधीसारखा यायला लागेल. गाडी खूप मोठा आवाज करत होती. कस्टमरने म्हटलं की गाडीमध्ये फॉल्ट आला आहे. जेव्हा मी रॅमच्या खाली उतरून बघितलं तर सायलेन्सर पूर्ण तुटून होता, बाजूला झालेला होता. याला खोलून बाहेर काढून आम्ही आता वेल्डिंग करत आहोत याला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. वेल्डिंग चालू आहे, पूर्ण मटेरियल भरणं चालू आहे त्याच्यामध्ये राऊंडने. म्हणजे जे गॅप आहेत पूर्णपणे बुजली पाहिजेत, कारण पूर्ण भरल्यानंतरच जे एअर निघणार नाही आणि जो आवाज आहे तो आधीसारखा येणार. बारीकमध्ये याचे जो मटेरियल आहे गॅस वेल्डिंगचा तो पूर्ण बारीकपणे भरावं लागते चारही साईडने राऊंडमध्ये, त्याच्यानंतर आवाज हा पूर्ण बंद होईल. हा वेल्डिंग झाल्यानंतर याला आपण फिट करूया. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो, थंबनेल जे बेल आयकन आहे त्याला दाबायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे इथे पूर्ण होत आहे. त्याला जे रॉड आहे गॅस वेल्डिंगचे पॉईंटला पॉईंट लावून मारावं लागतात, जेणेकरून हाताला इजा झाली नाही पाहिजे. पूर्ण मटेरियल भरताना मिस्त्री मित्रांनो, एकदा तरी आपल्या सर्व्हिस सेंटरवर येऊन भेट द्या. अशा काही प्रॉब्लेम्स असल्या गाड्यामध्ये तर घेऊन या, आपण या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू. अशा प्रकारे हा पूर्ण झाला आहे. धन्यवाद मित्रांनो.